Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Today we are going to learn vocabulary of family relations. So let's get started. And our first word is parents. Parents means palak. Father, vadil. Mother, aai. Child, mul. Ek mul manje child. आणि मुला म्हणायचं असेल तेव्हा काय चिल्ड्रन. सन मुलगा. इथे लक्षात घ्यायचं आहे एस ओ एन सन म्हणजे मुलगा आणि एस यू एन सन असे जेव्हा आपण वापरतो तेव्हा त्याचा अर्थ होतो सूर्य. डॉटर मुलगी. अडॉप्टेड सन दत्तक पुत्र. अडॉप्टेड डॉटर दत्तक मुलगी. सिबलिंग्स भावंड. ब्रदर भाऊ. स्टेप ब्रदर सावत्र भाऊ. एल्डर ब्रदर मोठा भाऊ. यंगर ब्रदर लहान भाऊ. ट्विन ब्रदर जुळा भाऊ. सिस्टर बहीण. स्टेप सिस्टर सावत्र बहीण. एल्डर सिस्टर मोठी बहीण. यंगर सिस्टर लहान बहीण. ट्विन सिस्टर जुळी बहीण. स्टेप फादर सावत्र वडील. स्टेप मदर सावत्र आई. ग्रँडफादर आजोबा. ग्रँडमदर आजी. ग्रेट ग्रँडफादर पंजोबा. ग्रेट ग्रँडमदर पंजी. ग्रँड चिल्ड्रन नातवंड. ग्रँडसन नातू. ग्रँड डॉटर नात. ग्रेट ग्रँडसन पंतू. ग्रेट ग्रँड डॉटर पंती. अंकल. अंकल मीन्स काका. वडिलांचा किंवा आईच्या बहिणीचा नवरा म्हणजे अंकल. किंवा वडिलांच्या किंवा आईच्या सॉरी आईचा भाऊ काका किंवा मामा यांना सुद्धा इंग्लिशमध्ये अंकलच बोललं जातं. देन अँट. अँट मीन्स काकू. वडिलांची किंवा आईची बहीण म्हणजे आपली आत्या किंवा मावशी हिला सुद्धा अँटच बोललं जातं. किंवा वडिलांच्या किंवा आईच्या भावाची बायको म्हणजे आपली काकू किंवा मामी यांना सुद्धा इंग्लिशमध्ये अँट म्हणजे काकूच बोललं जातं. देन नेक्स्ट वर्ड नीस. नीस मीन्स भाची किंवा पुतणी. नेफ्यू पुतण्या किंवा भाचा. कझिन. कझिन मीन्स चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. स्पाउस जोडीदार. पती किंवा पत्नी. ब्राईड वधू. नवरी मुलगी. ग्रूम नवरा. वर. वाईफ बायको किंवा पत्नी. हजबंड नवरा पती. इनलॉज. इनलॉज म्हणजे काय विवाहामुळे झालेले नातेवाईक म्हणजे सासरचे लोक. फादर इन लॉ सासरे. मदर इन लॉ सासू. ब्रदर इन लॉ मेहुणा किंवा दीर. सिस्टर इन लॉ मेहुणी नणंद किंवा वहिनी. थँक्स फॉर वॉचिंग.